बघा मी स्क्रीन शेअर करते तुमच्यासोबत. 3 वर्षाचं ट्रेडिंग अकाउंट आपल्याला दिलेलं आहे ह्या प्रॉब्लेम मध्ये, कॉमेट स्टेशनरच्या प्रॉब्लेम मध्ये, आणि आग लागल्याच्या वर्षाचं एक, असे एकूण 4 ट्रेडिंग अकाउंट साठीची इन्फॉर्मेशन आहे. म्हणजे एकूण जी इन्फॉर्मेशन आहे ती 4 वर्षांसाठीची इन्फॉर्मेशन आहे. आणि त्यातून आपल्याला ग्रॉस प्रॉफिट कॅल्क्युलेट करायचं आहे. ग्रॉस प्रॉफिट कॅल्क्युलेट केल्याच्या नंतर ग्रॉस प्रॉफिट कॅल्क्युलेट केल्यानंतर 3 वर्षाचं ग्रॉस प्रॉफिट येणार आहे आपल्याकडे. मग ह्या 3 वर्षाच्या ग्रॉस प्रॉफिटचा ऍव्हरेज कॅल्क्युलेट करून त्यावरून आपल्याला आग लागल्याच्या वर्षीच्या ट्रेडिंग अकाउंटला ग्रॉस प्रॉफिट घ्यायचा आहे. फरक एवढाच आहे की इथून मागे जेवढे प्रॉब्लेम आपण पाहिलेले आहेत त्या प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये आपण एकच ट्रेडिंग अकाउंट काढायचं 1 वर्ष अगोदरचं, आणि त्या ट्रेडिंग अकाउंटला जो काही ग्रॉस प्रॉफिट येईल त्या ग्रॉस प्रॉफिटच्या रेटवरून आपण मेमोरँडम ट्रेडिंग अकाउंटचा ग्रॉस प्रॉफिट कार्ड कॅल्क्युलेट करायचं आणि बॅलन्सिंग फिगर क्लोजिंग स्टॉक असायची. पण ह्या प्रॉब्लेम मध्ये काय सांगितलेलं आहे की जो डेटा दिलेला आहे तो बिफोर 3 इयर्स, मागच्या 3 वर्षाचा डेटा दिलेला आहे. मागच्या 3 वर्षाचा ओपनिंग स्टॉक, मागच्या 3 वर्षाचा क्लोजिंग स्टॉक, त्यानंतर परचेसेस, सेल्स आणि वेजेस, ही इन्फॉर्मेशन बिफोर 3 इयर्स, मागच्या 3 वर्षाची दिलेली आहे. त्यामुळे आपण ट्रेडिंग अकाउंट आखताना त्यामध्ये अमाऊंट साठी 3 कॉलम करणार आहोत. म्हणजे पहिलं जे ट्रेडिंग अकाउंट आपण आखणार आहे ते 3 कॉलमचं असणार आहे. डेबिटला 3 कॉलम अमाऊंटचे आणि क्रेडिट साईडला 3 कॉलम. त्यानंतर यामध्ये स्टॉकची ऍडजस्टमेंट आलेली आहे. स्टॉकचं व्हॅल्युएशन जे आहे ते 10% बिलो कॉस्टला झालेलं आहे. म्हणजे 10% कॉस्ट कमी व्हॅल्यू झालेली आहे. आपल्याला वर्किंग नोट तयार करावी लागेल. ओपनिंग स्टॉक आणि क्लोजिंग स्टॉक या दोन्ही आपण कॅल्क्युलेट करत असतो वर्किंग नोट मध्ये. परंतु ह्या प्रॉब्लेम मध्ये आपण काय करणार आहोत तर फक्त 4 वर्षाचे ओपनिंग स्टॉक जे आहेत त्या 4 वर्षाच्या ओपनिंग स्टॉकचं कॅल्क्युलेशन करणार आहोत. कारण की आपल्याला क्लोजिंगची गरज नाहीये. पुढच्या वर्षीचं ओपनिंग ऑलरेडी अवेलेबल आहे. मग पुढचं ओपनिंग तो मागचं क्लोजिंग या रूलनुसार आपण काय करणार आहोत, फक्त ओपनिंगचं कॅल्क्युलेशन करून घेणार आहोत आणि त्यावरून ऑटोमॅटिकली क्लोजिंग स्टॉक आपले येणारच आहेत. मग आपण अगोदर वर्किंग नोट घेऊ. सर्वांनी वह्या काढा, वर्किंग नोट घ्या. कॅल्क्युलेशन ऑफ व्हॅल्यू ऑफ स्टॉक किंवा ओपनिंग स्टॉक लिहिलं तरी चालेल. कॅल्क्युलेशन ऑफ व्हॅल्यू ऑफ स्टॉक. बघा आपण 3 वर्षाचे जे ओपनिंग स्टॉक आहे त्याचं कॅल्क्युलेशन करतोय. पहिल्यांदा 2011-12 इयर आहे म्हणून इयर 2011-12 आपण स्टॉक जो व्हॅल्यू झालेला आहे तो 90%ला झालेला किंवा 10% बिलो कॉस्टला झालेला आहे. म्हणून एक वरती सेंटेन्स लिहून टाका, स्टॉक व्हॅल्यूड ऍट 90% ऑफ कॉस्ट ऑर 10% बिलो कॉस्ट. स्टॉक व्हॅल्यूड ऍट 90% ऑफ कॉस्ट ऑर 10% बिलो कॉस्ट. मग इयर घ्या 2011-12. आता 11-12 जो स्टॉक दिलेला आहे आपल्याकडे तो पहा. अकरा बाराचा स्टॉक बघा. ओपनिंगचा आपण फक्त घेतोय कारण की सर्व ओपनिंग स्टॉक जे आहेत ते आपण कॅल्क्युलेट करून घेणार आहोत. मग बघा ओपनिंगचा स्टॉक आहे 2,70,900. मग इक्वेशन मांडा, 90 2,70,900, 100 क्वेश्चन मार्क. त्यानंतर आपण तिरकस गुणाकार करतो, 100 × 2,70,900/90. कॅल्क्युलेशन करा आणि कॅल्क्युलेशन करून ओपनिंग स्टॉकची व्हॅल्यू काढा. ती येते आहे 3,01,000. फर्स्ट आपण 2011-12 ओपनिंग स्टॉक कॅल्क्युलेट केला. ओपनिंग स्टॉक आपल्याला प्रॉब्लेम मध्ये देताना 2,70,900 दिलेला होता. आपण इक्वेशन मांडलं, 90 2,70,900/100 मग तिरकस गुणाकार केला, 100 × 2,70,900/90 तो आला 3,01,000.
त्यानंतर दुसऱ्या वर्षीचा ओपनिंग स्टॉक म्हणजे 12-13 तो कॅल्क्युलेट करू. 90,03,24,100 क्वेश्चन मार्क. पुन्हा तिरकस गुणाकार करा, 324,000 × 100/90. 100 × 324,000/90 कॅल्क्युलेशन करा, 0 0 कॅन्सल करा आणि 9 ने भाग द्या. कॅल्क्युलेशन करून आपलं उत्तर येतंय 360,000. 2011-12 ओपनिंग स्टॉक आलेला आहे 301,000 आणि 2012-13 ओपनिंग स्टॉक आलेला आहे 360,000. त्यानंतर तिसरं वर्ष आहे 2013-14, त्याचा पण ओपनिंग स्टॉक आपण कॅल्क्युलेट करून घेऊ. 2013-14 90,03,60,100 2013-14 प्रॉब्लेम मध्ये दिलेला ओपनिंग स्टॉक आहे 360,000. इक्वेशन मांडा, त्यानंतर 100 × 360,000/90. 100 × 360,000/90 तिरकस गुणाकार करा, तिरकस गुणाकार करा. कॅल्क्युलेशन करून आपला ओपनिंग स्टॉक आलेला आहे 4,00,000. कॅल्क्युलेशन करून ओपनिंग स्टॉक आलेला आहे 4,00,000. त्यानंतर आग लागल्याच्या वर्षीचा ओपनिंग स्टॉक आपण कॅल्क्युलेट करतोय. इयर 1/4/14 टू 30/4/14. आग लागल्याची तारीख 30 एप्रिल आहे, म्हणून हे पूर्ण वर्ष नाही आहे आपलं, पूर्ण वर्ष नाही आहे, त्यामुळे तारीख टाकलेली आहे. पुन्हा इक्वेशन मांडा, 90,03,69,100 कॅल्क्युलेशन करून आपलं उत्तर आलं 4,10,000. 100 × 369,000/90. मी ह्या वर्किंग नोट तुम्हाला पुन्हा एकदा दाखवते. बघा, आपण 11-12 पासून स्टॉक कॅल्क्युलेट केलेला आहे. 11-12 ओपनिंग स्टॉक प्रॉब्लेम मध्ये दिलेला 270,900 होता. 90,02,70,900/100 तिरकस गुणाकार केला आणि कॅल्क्युलेशन करून उत्तर आलं 301,000. त्यानंतर 12-13 ओपनिंग स्टॉकचं कॅल्क्युलेशन केलं, 90,03,24,100/100 तिरकस गुणाकार करून ओपनिंग स्टॉक काढला, तो आला 360,000. त्यानंतर 2013-14 कॅल्क्युलेशन केलं, 90,03,60,100/100 कॅल्क्युलेशन करून 100 × 360,000/90 उत्तर आलं 4,00,000. आणि आग लागल्याच्या वर्षीचं कॅल्क्युलेशन आहे, 90,03,69,100/100 तिरकस गुणाकार करून उत्तर आलेलं आहे 4,10,000. असे चारही वर्षांचे आपण ओपनिंग स्टॉक फक्त कॅल्क्युलेट केलेले आहेत, क्लोजिंग स्टॉक कॅल्क्युलेट करायचे नाही. कारण की पुढच्या वर्षीचा ओपनिंग तो मागच्या वर्षीचा क्लोजिंग असतो. मग 12-13 जो ओपनिंग असणार आहे तो 11-12 क्लोजिंग असणार आहे. 13-14 जो ओपनिंग असणार आहे तो 12-13 क्लोजिंग असणार आहे. आणि आग लागल्याच्या वर्षीचा जो ओपनिंग आहे तो 13-14 क्लोजिंग असणार आहे. त्यामुळे क्लोजिंग स्टॉकचं कॅल्क्युलेशन आपण या प्रॉब्लेम मध्ये करणार नाही, फक्त ओपनिंगचं कॅल्क्युलेशन करून घेतलंय. आता ट्रेडिंग अकाउंट आखा. ट्रेडिंग अकाउंट आखताना त्याला याप्रमाणे कॉलम आखा. वरती नाव द्या, इन द बुक्स ऑफ कॉमेट स्टेशनर्स ट्रेडिंग अकाउंट फॉर द इयर एंडेड. आता फॉर द इयर एंडेड एक वर्ष नाहीये, म्हणून आपण तीनही वर्ष टाकले, 11-12, 2012-13, 2013-14 असे तीनही वर्ष टाका. तीनही वर्ष टाका आणि कॉलम आखताना सुद्धा अमाऊंट साठी 3 कॉलम करा. पर्टिक्युलर 2011-12 रुपीज, 2012-13 रुपीज, 2013-14 रुपीज. परत पर्टिक्युलर 2011-12 रुपीज, 2012-13 रुपीज आणि 2013-14 रुपीज. या पद्धतीने
ट्रेडिंग अकाउंट अगोदर आखून घ्या. ट्रेडिंग अकाउंट आखून घ्या. ट्रेडिंग अकाउंट आखून झाल्यानंतर आपण पोस्टिंगला सुरुवात करणार आहोत. आता पोस्टिंग करताना जो आपल्याला विचार करायचा आहे तो दिलेल्या इन्फॉर्मेशन मध्ये एकूण चार कॉलम आहेत. त्यापैकी जे पहिले तीन कॉलम आहेत म्हणजे 11/12/2012, 13/13/14 ह्याच कॉलमचे आपण पोस्टिंग करणार आहोत. त्याच कॉलमचे आपण पोस्टिंग करणार आहोत. सर्वांचं आखून झालेलं असेल. बघा, पोस्टिंग घ्या. डेबिट साइडला आधी ओपनिंग स्टॉक घेऊ आपण. सगळे ओपनिंग स्टॉकचे व्हॅल्यू आपण प्रॉब्लेम मध्ये ज्या वर्किंग नोट मध्ये कॅल्क्युलेट केलेले आहेत त्या घेतोय, प्रॉब्लेम मधल्या घेत नाहीये. टू ओपनिंग स्टॉक 11/12 301,000, 2012/13 360,000 आणि 2013/14 400,000. ओपनिंग स्टॉक घ्या 301,000, 360,000 आणि 400,000. हा तीनही अमाऊंट जे आहेत त्या आपण आपल्या वर्किंग नोट मधल्या घेतलेल्या आहेत, कारण की प्रॉब्लेम मध्ये जो स्टॉक होता तो 90% व्हॅल्युएशनचा होता, त्याची आपण 100% व्हॅल्यू काढून घेतलेली आहे. त्यानंतर घ्या परचेसेस लेस रिटर्न्स. प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला त्या पद्धतीने दिलेलं आहे, त्या पद्धतीनेच लिहा. परचेसेस लेस रिटर्न्स परचेसेस लेस रिटर्न्स तीनही वर्षाच्या फिगर्स लिहून टाका. परचेसेस आपल्याला प्रॉब्लेम मध्ये दिलेले आहेत, त्या पद्धतीने तीनही वर्षाच्या फिगर्स लिहून टाका परचेसेसच्या. बघा, ओपनिंग स्टॉक आपण अगोदरच घेतलाय 301,000, 360,000 आणि 400,000. त्यानंतर टू परचेसेस लेस रिटर्न्स 749,000, त्यानंतर 800,000 आणि 810,000. म्हणजे 2011/12 कॉलम मध्ये दिलेले 749,000, 12/13 800,000 आणि 13/14 810,000. त्यानंतर वेजेस दिलेले आहेत, वेजेस घ्या. टू वेजेस तीनही वर्षाचे वेजेस लिहून टाका. टू वेजेस 11/12/12/13 आणि 13/14 वेजेस आहेत 210,000, 230,000 आणि 250,000. त्यानंतर क्रेडिट साइडला या. बाय सेल्स लेस रिटर्न 2011/12 12,00,000, 12/13 13,00,000 20,000 आणि 13/14 14,00,000. सेल्स लेस रिटर्न्स 12,00,000, 13,00,000 20,000 आणि 14,00,000. त्यानंतर क्लोजिंग स्टॉक घ्या. आता बघा, क्लोजिंग स्टॉक घेताना कसा घ्यायचा आहे, पुढचा ओपनिंग तो मागचा क्लोजिंग. मग 11/12/13 जो ओपनिंग आहे 360,000 तो 13/14 जो
बघा 13-14 जो क्लोजिंग आहे तो 12-13 ओपनिंग आहे 4 लाख रुपये. त्यानंतर जो आग लागल्याच्या वर्षीचं ओपनिंग आहे तो 13-14 क्लोजिंग आहे 4,10,000. मग क्लोजिंग स्टॉकच्या व्हॅल्यू आपण वर्किंग नोट मध्ये कॅल्क्युलेट केलेल्या नाही, त्या घेताना कशा घेतल्या आहेत तर 12-13 ओपनिंग 11-12 क्लोजिंग, 13-14 जो ओपनिंग आहे 4 लाख तो 12-13 क्लोजिंग, आणि आग लागल्याच्या वर्षीचा जो ओपनिंग आहे तो 13-14 क्लोजिंग. या पद्धतीने ट्रेडिंग अकाउंटचे पोस्टिंग झालेले आहेत. आता क्लोज करू. टोटल करा क्रेडिट साइडची 15,60,000, 17,20,000 आणि 18,10,000. त्याच टोटल डेबिटला मांडून घ्या 15,60,000, 17,20,000 आणि 18,10,000. आता बॅलन्सिंग फिगर ग्रॉस प्रॉफिट काढू. टू ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन पहिल्या वर्षाचा आला 3 लाख, दुसऱ्या वर्षाचा आला 3,30,000 आणि तिसऱ्या वर्षाचा आला 3,50,000. सर्वांचं इथपर्यंत झालेलं असेल तर रेज हँड करा. बघा आपण ट्रेडिंग अकाउंट काढलं 3 कॉलमचं, त्याला 3 वर्षाची इन्फॉर्मेशन फिल केलेली आहे आणि बॅलन्सिंग फिगर ग्रॉस प्रॉफिट कॅल्क्युलेट केला. 3 वर्षाचा ग्रॉस प्रॉफिट 3 वेगवेगळ्या फिगर्स आलेल्या आहेत. आता आपण नेक्स्ट कॅल्क्युलेशन करतोय ग्रॉस प्रॉफिट रेटचं. ग्रॉस प्रॉफिटचा रेट कॅल्क्युलेट करण्यासाठी फॉर्म्युला एकदाच लिहायचा, परंतु ग्रॉस प्रॉफिट 3 वेळा कॅल्क्युलेट करायचा आहे. कॅल्क्युलेशन ऑफ ग्रॉस प्रॉफिट रेट. ग्रॉस प्रॉफिट रेट इज इक्वल टू ग्रॉस प्रॉफिट अपॉन सेल्स इंटू 100. ग्रॉस प्रॉफिट अपॉन सेल्स इंटू 100. फर्स्ट इयर आहे 2011-12 ग्रॉस प्रॉफिट आहे 3 लाख रुपये. 3 लाख रुपये घ्या. अकरा बाराचा ग्रॉस प्रॉफिट घ्या 3 लाख रुपये भागिले सेल्सची जी किंमत आहे ती आहे 12 लाख रुपये भागिले 12 लाख गुणिले 100 गुणिले 100. बघा 11-12 ग्रॉस प्रॉफिट रेट कॅल्क्युलेट करतोय आपण 3 लाख भागिले 12 लाख गुणिले 100. ग्रॉस प्रॉफिट आणि सेल्स बरोबर त्या त्याच वर्षाचे घ्यायचे. कॅल्क्युलेशन करून आपलं उत्तर आलं 25%. त्यानंतर 12-13 ग्रॉस प्रॉफिट घ्या 3,30,000 भागिले 13,20,000 गुणिले 100. कॅल्क्युलेशन करून उत्तर आलं आपलं 25%. त्यानंतर 13-14 ग्रॉस प्रॉफिट घ्या 3,50,000 भागिले 13-14 सेल्स 14 लाख गुणिले 100. कॅल्क्युलेशन करून उत्तर आलं आपलं 25%. तीनही वर्षीचं जे उत्तर आहे ते आहे 25%. तीनही वर्षीचं उत्तर आलं 25%, म्हणजे सेम रेट आलेला आहे. या तिन्हींची आपण ऍव्हरेज कॅल्क्युलेट करतोय. ऍव्हरेज ग्रॉस प्रॉफिट रेट इज इक्वल टू 25% प्लस 25% प्लस 25% अपॉन 3. 25% अधिक 25% अधिक 25% भागिले 3. सगळ्यांची बेरीज 75% भागिले 3. 3 का घेतले तर 3 वर्षाचा आहे म्हणून ऍव्हरेज काढण्यासाठी. कॅल्क्युलेशन करून उत्तर आलं 34. स्टेप आहे आपली. आपण
आता लॉस ऑफ स्टॉक कैलकुलेट करणार आहोत. लॉस ऑफ स्टॉक कैलकुलेट करू. लॉस ऑफ स्टॉक कैलकुलेट करण्यासाठी सॉरी आधी आपण मेमोरेंडम ट्रेडिंग अकाउंट काढणार आहोत. तिसरी स्टेप बाकी आपली. तिसरी स्टेप आपण मेमोरेंडम ट्रेडिंग अकाउंट टाकतोय. वरती नाव द्या मेमोरेंडम ट्रेडिंग अकाउंट आणि डेट जी आहे ती डेट टाकताना जी आग लागल्याची तारीख आहे ती तारीख टाका. आग लागल्याची तारीख आहे 30 एप्रिल. मग आपण जे ट्रेडिंग अकाउंट काढतोय ते 1 एप्रिल पासून 30 एप्रिल पर्यंत, कारण की मार्च महिन्यामध्ये आपण मागचं वर्ष क्लोज केलेलं आहे आणि आग लागल्याची डेट आहे 30 एप्रिल. म्हणून 1 एप्रिल ते 30 एप्रिल 2014. 1 एप्रिल ते 30 एप्रिल 2014 मेमोरेंडम ट्रेडिंग अकाउंट तिसऱ्या स्टेप मध्ये. मेमोरेंडम ट्रेडिंग अकाउंटला तारीख टाकताना 1 एप्रिल 2014 टू 30 एप्रिल 2014 अशी तारीख टाका. आता ओपनिंग स्टॉक आपण वर्किंग नोट मध्ये कॅल्क्युलेट केलेला आहे आणि इन्फॉर्मेशन घेताना आपण जो लास्ट कॉलम आहे आपला प्रॉब्लेम मधला त्या कॉलम मधली इन्फॉर्मेशन घ्यायची आहे 1 एप्रिल ते 30 एप्रिल 2014 ची. ओपनिंग स्टॉक 410,000 जो आपण वर्किंग नोट मध्ये कॅल्क्युलेट केलेला आहे. त्यानंतर सेल्स लेस रिटर्न्स घ्या 120,000 जे आपल्याला प्रॉब्लेम मध्ये दिलेले आहेत. त्यानंतर परचेसेस लेस रिटर्न्स 60,000 रुपये आपल्याला प्रॉब्लेम मध्ये दिलेले आहेत. टू वेजेस 20,000 रुपये प्रॉब्लेम मध्ये. शेवटचा जो कॉलम आहे 1 एप्रिल 2014 ते 30 एप्रिल 2014 त्या कॉलम मध्ये दिलेले आहेत. त्यानंतर क्रेडिट साइडला आपण क्लोजिंग स्टॉक घेऊ शकत नाही, कारण की हे आग लागल्याच्या वर्षीचं ट्रेडिंग अकाउंट आहे, मेमोरँडम ट्रेडिंग अकाउंट आहे. म्हणून ग्रॉस प्रॉफिटचा जो रेट आलेला आहे त्यावरून ग्रॉस प्रॉफिट कॅल्क्युलेट करा. 25% ऑन सेल्स ₹1,20,000. 1,20,000 वर 25% आपण कॅल्क्युलेट करतोय. 1,20,000 वर 25% कॅल्क्युलेशन करून उत्तर आलं आपलं 30,000. आता ह्या ट्रेडिंग अकाउंटची डेबिट साइडची बेरीज करायची. ती आली आहे 5,20,000. ती क्रेडिट साइडला मांडा 5,20,000. त्यातून क्रेडिट साइडचे सेल्स मायनस करायचे आणि बॅलन्सिंग फिगर जी येईल ती असणार आहे क्लोजिंग स्टॉक. मग क्लोजिंग स्टॉक आला आपला 4,00,000 रुपये. कंसात लिहा बॅलन्सिंग फिगर. हे आपण मेमोरँडम ट्रेडिंग अकाउंट काढलं आग लागल्याच्या वर्षीच, त्याला तारीख देताना 1 एप्रिल 2014 ते 30 एप्रिल 2014 अशी तारीख दिली. त्यानंतर लास्ट कॉलमची जी इन्फॉर्मेशन होती त्यातला ओपनिंग स्टॉक आपण प्रॉब्लेम मधला नाही घेतलेला, वर्किंग नोट मधला घेतला, कॅल्क्युलेशन केलेला. परचेसेस सेल्स वेजेस ही इन्फॉर्मेशन आपण प्रॉब्लेम प्रमाणे घेतली. ग्रॉस प्रॉफिट 25% ऑन सेल्स, सेल्सवर 25% कॅल्क्युलेट केला. डेबिट साइडची बेरीज केली, क्रेडिटला मांडली आणि बॅलन्सिंग फिगर क्लोजिंग स्टॉक कॅल्क्युलेट केला. आता चौथी स्टेप घ्या. लॉस ऑफ स्टॉक कॅल्क्युलेट करतोय आपण. कॅल्क्युलेशन ऑफ स्टॉक डिस्ट्रॉइड बाय फायर, त्यासाठी व्हॅल्यू ऑफ स्टॉक टू द डेट ऑफ फायर दॅट इज क्लोजिंग स्टॉक 4,00,000 रुपये जो आपण आत्ताच कॅल्क्युलेट केलेला आहे, लेस व्हॅल्यू ऑफ स्टॉक सॅल्वेज ऑर सेव्ड जी आपल्याला प्रॉब्लेम मध्ये दिलेली आहे 10,000 रुपये सॅल्वेज स्टॉक तो घ्या. दोन्हींची वजाबाकी करून जे उत्तर येते ते येते व्हॅल्यू ऑफ स्टॉक डिस्ट्रॉइड बाय फायर दॅट इज लॉस ऑफ स्टॉक. कॅल्क्युलेशन करून आपलं उत्तर आलेलं आहे 3,90,000 रुपये. ही झाली आपली चौथी स्टेप. चौथ्या स्टेप मध्ये आपण लॉस ऑफ स्टॉक कॅल्क्युलेट करतो. आता जर प्रॉब्लेम मध्ये पॉलिसीची अमाऊंट दिलेली असेल तर आपण 5वी स्टेप करणार आहोत, नाहीतर आपण फक्त नोट देतो. आता प्रॉब्लेम मध्ये पॉलिसीची अमाऊंट दिलेली आहे आपल्याला 3,50,000 रुपये, म्हणून आपण 5वी स्टेप करणार आहोत. ऍप्लिकेशन ऑफ ऍव्हरेज क्लॉज फॉर्म्युला लिहू. अमाऊंट ऑफ इन्शुरन्स क्लेम इज इक्वल टू सम इन्शुअर्ड अपॉन व्हॅल्यू ऑफ स्टॉक
to the date of fire, that is closing stock into loss of stock. आता सूत्रात किमती टाकू, 350,000 छेद 400,000, 400,000 क्लोजिंग स्टॉक आहे आपला आणि लॉस ऑफ स्टॉक आपण आताच कॅल्क्युलेट केलाय 390,000. 350,000 छेद 400,000 गुणिले 390,000. रुपीजचं चिन्ह करा आणि कॅल्क्युलेशन करून आपलं उत्तर आलेलं आहे नेट क्लेम किंवा अमाउंट ऑफ इन्शुरन्स क्लेम बरोबर 341,250. पुन्हा एकदा खाली चौकोन करून त्यामध्ये लिहा अमाउंट ऑफ इन्शुरन्स क्लेम इज इक्वल टू रुपीज 341,250. 341,250. या प्रॉब्लेम मध्ये नवीन काय होतं तर एक वर्षाची इन्फॉर्मेशन न देता आपल्याला 3 वर्षाची इन्फॉर्मेशन दिलेली होती. त्यानंतर स्टॉकवर ऍडजस्टमेंट होती आधीच्या प्रॉब्लेम प्रमाणे, पण अगोदरच्या प्रॉब्लेम मध्ये एकच वर्षाचा स्टॉक असल्यामुळे आपण ओपनिंग आणि क्लोजिंग दोन्हींचं कॅल्क्युलेशन केलेलं होतं व्हॅल्युएशनचं. पण ह्या प्रॉब्लेम मध्ये 4 वर्षाचं ओपनिंग स्टॉक असल्यामुळे आणि 3 वर्षाचा क्लोजिंग स्टॉक दिलेला असल्यामुळे आपण फक्त ओपनिंग स्टॉकचं कॅल्क्युलेशन करून घेतलं आणि पुढचा ओपनिंग तो मागचा क्लोजिंग स्टॉक असतो. या रूल प्रमाणे आपण क्लोजिंग स्टॉकच्या व्हॅल्यू डायरेक्ट ज्या वर्किंग नोट मधून आपण ओपनिंग स्टॉकच्या कॅल्क्युलेट केल्या होत्या त्यावरूनच लिहून घेतल्या. त्यानंतर परचेसेस, सेल्स, वेजेस ही इन्फॉर्मेशन तुम्हाला दिलेली होती 4 वर्षांची. फक्त क्लोजिंग स्टॉक जो आहे तो 4th वर्षीचा दिलेला नव्हता, म्हणजे आगलागल्याच्या वर्षीचा, तो आपण मेमोरँडम ट्रेडिंग अकाउंट वरून शोधला. त्यानंतर 3 वर्षाचं ट्रेडिंग अकाउंट असल्यामुळे 3 ग्रॉस प्रॉफिट आलेला आहे. मग सूत्र एकदा टाकून आपण ग्रॉस प्रॉफिटचा रेट 3 कॅल्क्युलेट केला तो सेम आला, पण तरी देखील आपण ऍव्हरेज ग्रॉस प्रॉफिट रेट कॅल्क्युलेट केला. 3% आपण बेरीज केली आणि त्याला 3 भाग दिला. कॅल्क्युलेशन करून आपण ऍव्हरेज ग्रॉस प्रॉफिट जो आलेला होता तो आपण मेमोरँडम ट्रेडिंग अकाउंटला अप्लाय केलेला आहे ग्रॉस प्रॉफिट कॅल्क्युलेट करण्यासाठी. हे सगळं या प्रॉब्लेम मध्ये नवीन होतं.